आज भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन देशासह राज्यात आणि नाशिक जिल्ह्यात देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जिल्हाधिकारी डी गंगाधरन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नरडे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मुंडावडे, भीमराज दराडे, वासंती माळी, गणेश मिसाळ, निलेश श्रींगी, स्वाती थविल, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉक्टर अरविंद नरसिकर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, तहसीलदार राजश्री आहिरराव, अनिल दोंडे, प्रशांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते. विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक महानगरपालिका, आदिवासी विकास भवन, भद्रकाली पोलीस स्टेशन, पंचवटी पोलीस ठाणे, मुंबई नाका पोलीस ठाणे, काटा मारुती पोलीस चौकी, पंचवटी विभागीय कार्यालय, सातपूर, सिडको, नाशिक रोड विभागीय कार्यालय अशा विविध शासकीय कार्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नाशिक मधील विविध शाळा महाविद्यालयांमध्येही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी चिमुकल्यांनी देखील सुंदर पोशाख घालून यात सहभाग घेतला. यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर एकच उत्साह असल्याचं दिसून आलं. वृत्त संकलन विभाग, लोकशाही न्यूज, नाशिक.